झाली का सगळ्यांची तयारी? सचिनजीचं काय म्हणता? अशोकजी अभ्यास आणि होमवर्क म्हणले की अजूनही काटा अंगावरती उभा राहतो. माझी वाचली का कमेंट? नाही वाचलं नाही, वाच ना, होमवर्कची वाचलं सवय नाही, गेली. गुड अभ्यास वन. करून किती वर्ष झाली? होमवर्क हो करू ना, होम्या. अगदी बरोबर. पर त्याआधी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना दाखवायची आहे. आज मला वाटतं बरेच लोक पळून गेलेले दिसत आहेत. हो आम्ही उत्साही लोक आहेत. काही बर, थांबा थांबा, अजून आपण न येणारे लोक आलेत फक्त. हो ना, मी जरा माझी स्क्रीन दाखवतो. स्क्रीन शेअर करतोय. आज मी ऑल इंडिया रेडिओच्या ऑफिस मध्ये गेलो होतो. अरे अरे वा, बाप, कुठे कुठे जातो? आज तिथे एक शो रेकॉर्ड करून आलो आहे सायबर सिक्युरिटी बद्दल. वाह, किती रिलीज अभिनंदन. होणार? छोटासा 10 मिनिटाचा एक शो आहे, तो हाँ, तिथे गेलो होतो. रेकॉर्डिंग झालं या त्यांच्या रूम मध्ये. तो आज रात्री 8:30 वाजता होईल पब्लिश. मग त्याची काही काय लिंक, त्याची मग आम्हाला बघता येईल का? हा त्याचे काहीतरी लिंक वगैरे काहीतरी मिळेल, मिळेली तर सांगतो, दाखवतो, सांगतो सगळ्यांना. तुला तुला मिळाली तर तू शेअर कर ना, मग आम्हाला दिसेल, आम्ही कुठे नक्की शोधत नक्की बसलो. पाठवतो पाठवतो. तर अभिनंदन तुझं. अभिनंदन अभिनंदन. आता आता इंडियावरती ज्ञानेश्वरी चालू करून टाक झाला. करतो. माऊलींची इच्छा असेल ते सुद्धा. माऊलींची इच्छा असेल तर ते पण होईल, रामायण पण होईल, तेही होईल. चला उत्तम. बरं, मग मला वाटतं नेहमीप्रमाणे सुरुवात करू ओंकारापासून. हो, तिथनं आपलं पुटसत्र पुढे नेऊ. हाँ. मधलं हे पण स्टँड तिकडे जायला. आपण जसं मागे बघितलं होतं की एकेका ओव्यांच्या सेटला किंवा चरणाला आपण एकेकाचं नाव तिथे अलोकेट केलं होतं, तर मग आपण त्याप्रमाणे जाऊ. मला वाटतं आई तुझंच नाव पहिले होतं, हो, मग तू त्या 4 लाईन्स आणि मग त्याच्यावरती तुझा काय अभ्यास ते आपण म्हणू आणि मग पुढे जाऊ. सुरुवातीला ऐक ना, ज्ञानेश्वरीच्या ओव्या एकदम मधुर वाचा म्हणून मी आता विश्वात्मकेपासून जस्ट म्हणते बरोबर. आणि माझ्या त्याच्या पुढच्याच आहे. ऐक नाही, मधून कधी चालू करणार? बरोबर. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळ. आता माझ्या ओव्या ज्या आहे त्या म्हणते आधी, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती लाडो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. जय सद्गुरु. भगवद्गीता हा हिंदू धर्मातील सगळ्यात महत्वाचा संस्कृत ग्रंथ आहे आणि ते तो आपल्याला समजावा म्हणून मराठी भाषेत ना माऊलींनी आपल्याला तो समजावून दिलेला आहे. आपले गुरु निवृत्तीनाथांना प्रार्थना करून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे दुष्ट लोक आणि व्यंकटी म्हणजे त्यांचा दुष्टपणा. सामान्य माणसाला असं वाटेल की दुष्टांचा नाश होऊ द्या आणि सज्जनांची भरभराट होऊ द्या, हे आपले शब्द झाले. पण ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या याच्यानुसार ज्ञानानुसार म्हणतात की दुष्टांमध्ये असलेला दुष्टपणा नाहीसा होऊ द्या आणि दुष्ट माणसं पण आपल्यासारखे ईश्वराचे सगळी लेकरं आहेत. त्यांचा मात्र वागण्याचा रस्ता हा चुकलेला आहे. त्यांना चांगली कामं करण्याची सद्बुद्धी मिळू द्या, म्हणजे मग ते पण
चांगली त्यांची वागणूक होईल, त्यांच्या हाताने दुसऱ्याचं भलं व्हावं, सत्कर्म घडावं अशी त्यांना बुद्धी होत्या। त्यांच्याकडून सत्कर्म घडले म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये आपसामध्ये मैत्री होईल, असा हा या चार ओव्यांचा अर्थ आहे। बरोबर, अगदी बरोबर, छान फारच छान 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 सांगितलं। छान, आता पुढे दुरितांचे तिमिर जावं हे कोणाचं होत? न्याजबाबांचं माझे तुमचं आहे का? हा तुम्ही सांगा। दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तोते लाहो, प्राणी जातो। म्हणजे त्याचा अर्थ आम्हाला तरी असा हे झाला की सर्वांच्या अंगातला दुष्टपणा नष्ट हो, त्यांच्यात स्वकर्माची वृत्ती निर्माण हो, म्हणजे स्वतः काहीतरी केलं पाहिजे आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्र सौख्यपूर्ण व्यवहार निर्माण हो, असा त्याचा अर्थ आहे। पापरूपी अंधाराचा नाश होऊन या संपूर्ण विश्वाने आत्मयज्ञाचा धर्म पहावा, संपूर्ण विश्वाने स्वधर्मरूपी सूर्याच्या प्रकाशात स्वतःला पहावे, तेव्हा आपणास आत्मसाक्षात्कार प्राप्त होत असतो, जे आपण मागच्या एकदा ह्याच्यात बोललो ऐकलो होतो, तेव्हा आपोआप आपल्या इच्छा शुद्ध पावन होतात, शुद्ध झालेल्या इच्छा आपोआपच परमेश्वराला प्राण्याला जो काही इच्छा करेल ते प्राप्त व्हावे, असा त्याचा अर्थ आहे। वा वा, खूपच छान खूपच छान। आता त्यांनी जसं मगाशी म्हटलं, जे खाळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी ती वाढो, पुता परस्पर जडो मैत्र जीवांची। आता समजा आपण जर एखादा दुर्योधनासारखा व्यक्ती बघितला, त्याच्या मनामध्ये तर खूप सारे वाईट वाईट विचार होते, सगळ्यांबद्दल वाईटच होत, कर्ण सोडला तर त्याच्या मनातला जो वाईटपणा आहे तो आधी जाऊ दे, मग एखाद्याची चुकीची लत सोडवायची असेल तर त्यांना चांगल्या लतीकडे ढकलावं लागतं, मग ते चांगले काम त्यांच्या हातनं घडण्यासाठी तया सत्कर्मे रती वाढव आणि मग सगळ्यांसोबत मैत्री होवो। त्याच्यामुळे काय होईल पुढे, जसं तुम्ही आता म्हटलं की दुरितांचे तिमिर जावो, म्हणजे त्यांच्यातला जो अंधकार आहे तो सगळा दूर होईल, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात। आणि आता पुढची ओवी कोणाकडे होती? आईंकडे होती का? नाही, माझ्याकडे होती। हा तुम्ही सांग। वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मान दियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता। वर्षत म्हणजे वर्षाव होवो, सकाळ म्हणजे सगळ्या सगळ्यांच्या, आणि मंगळी म्हणजे मांगल्याचा, म्हणजे सर्वांवर मांगल्याचा वर्षाव होवो। ईश्वर निष्ठांची मांदियाळी, ईश्वरनिष्ठ असे जे संत असतात त्यांचा समूह सगळीकडे असू दे, अनवर्त भूमंडळी आणि अशांचा अवतार असे अवतारित होऊ दे, असे ह्या भूमंडळावर पृथ्वी तलावर अवतरित होऊ दे आणि भेटतू भूता आणि असे हे सगळ्यांना भेटू दे, भेटू असं असा त्याचा म्हणजे शब्दशः अर्थ आहे। तर सर्वश्रेष्ठ पुरुषांचे नेहमी समाज अनुकरण करत असतो आणि त्याच्या वागण्यातून त्यांना धर्म कळत असतो आणि योग्य योग्य दिशा कसं आचरण असावं याची योग्य दिशा तो श्रेष्ठ पुरुष दाखवत असतात। असे ईश्वरनिष्ठ आपल्याला झालेल्या आत्मज्ञानामुळे संसाराकडे पाठ ठेवत, पण समाजा करता त्याने कर्मत्याग न करता लोकसंग्रह करीत जगले पाहिजे, आणि जर त्यांनी लोकसंग्रह केला, एक समाजाचा घटक म्हणून ते जर जगले, तर यामुळे यामुळे संपूर्ण समाजाचाच फायदा होईल। आणि श्रीकृष्णांनी गीतेमध्ये स्वतःच उदाहरण दिलेलं आहे की ते जरी ईश्वर असले तरी स्वतः त्यांनी एका सामान्य सारथ्याप्रमाणे ते वागलेले आहेत, त्यामुळे कर्म करणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि गीतेची हीच शिकवण आहे। समाजातील सर्वांचे आचरण शुद्ध झाले पाहिजे तरच ईश्वर निष्ठांची मांदियाळी म्हणजेच एक समाज म्हणजेच एक मोठा समूह तयार होईल, हेच श्री ज्ञानेश्वरांचे मागणे आहे। खूपच छान छान सांगितलं।
का. पुढचं कोणाचं आहे? सचिन. माझ्याकडे हां हां तुम्ही सांगा असं द्यायची. हां चला कल्पतरूंचे आरवळ चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अरणव पियुषांचे. आता याच्या पुढला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये दोन दोन श्लोक एकत्र असल्यासारखे आहे. तर त्याच्यामध्ये जो आहे चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की सोयरे आपले व्हायला पाहिजेत. म्हणजे आपण कोणाशी सख्य झालं पाहिजे, मित्रत्व कोणाचे असले पाहिजे किंवा संगती कोणाची असली पाहिजे. तर हरिपाठामध्ये म्हणलेले संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणजे संतांची संगती असायला पाहिजे किंवा त्याच्यात म्हणले पाहिजे ज्ञानदेवा गोरी संगती सज्जनी हरिदिशे जानवनी आत्मतत्वी. म्हणजे सज्जन माणसांचा सहवास हा आपल्याला असायला पाहिजे. सज्जन माणसं म्हणजे काय आहे, कोण आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की सज्जन माणसं म्हणजे चला कल्पतरू चारव. म्हणजे हे चालते बोलते कल्पतरू आहे. हे कल्पतरू हा एक जरी कल्पतरू एखाद्या ठिकाणी असेल तर तिथं आपल्याला जावं लागतं आणि त्याच्या खाली बसून आपल्याला इच्छा करावी लागते आणि त्याप्रमाणे प्राप्त होतं. पण इथं त्यांचं असं म्हणणं हे चालते बोलते कल्पतरू आहेत सज्जन माणसं. म्हणजे तर त्यांच्याकडे नुसतं गेलं असं नाही तर ते स्वतःच आपल्याकडे येतात असे चालते बोलते ते कल्पतरू आहेत. नंतर चेतना चिंतामणीचे गाव म्हणजे जे चिंतामणी जो दगड आहे तो एका ठिकाणी स्थिर असतो. पण माऊलींचं म्हणणे सज्जन माणसं म्हणजे चिंतामणीच आहेत आणि जे चालते बोलते चिंतामणी चेतना म्हणजे जिवंत जिवंत चिंतामणी आहे आणि त्या चिंतामणींचा अख्खा गावचा गाव म्हणजे सगळीकडे गावामध्ये कुठे गेलं तरी सज्जन माणसं हे चिंतामणी सारखे आपले जे काही दुःख असतात दैन्य काय असेल करतात असं ते चालते बोलते चिंतामणी असे सज्जन माणसं जे आहेत. आणि बोलते जे अर्णव जे बोलणारे सागर आहेत अमृताचे सागर आहेत की जे बोलतात आपले आपल्याशी बोलतात म्हणजे ते जे काय अमृत असतं ते बोधामृत असतं. तसं वागणं बोलणं चालणं असावं मगाशीच म्हणले की आचरण श्रेष्ठ माणसांचं असतं त्याप्रमाणे आपलं वागणं झालं पाहिजे. चरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जना स यत प्रमाण लोकस्तन वर्तत. म्हणजे लोक जे आचरण करतात त्याप्रमाणे त्यांचे जे बाकीचे लोक आहेत त्यांचं अनुकरण करतात. त्यामुळे श्रेष्ठ लोकांचं जे वागणं बोलणं चालणं आहे योग्य असं असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या मार्गावर सगळे लोक चालतात. तर त्या लोक आपल्या सहवासात असली पाहिजेत आली पाहिजेत येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत की श्रीहरी आपल्याला मिळायला पाहिजे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती हे आपलं ध्येय आहे. तर ते श्रीपती आकळणे समजण्यासाठी आपल्याला आणि श्रीपतीचं सांगणं समजण्यासाठी आपल्याला या सज्जनांचा सहवास आवश्यक. अगदी बरोबर. थँक्यू छान सांगितलं. चला कल्पतरूंचे आरव. आता पुढची तुम्ही जी आहे ती आहे चंद्रमे जे अलांछन. ती कोणाकडे आहे? मनीषाज. हा नाही तुमच्या सोबत असतील तर मग ते सांगू शकतील. नाही बाहेर गेली. अच्छा बाहेर गेल्यात. हा ठीक आहे ओके. मग आता त्याचा अर्थ मी सांगतो याच्यावर काहीतरी. मग चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. आता इथे हे जे सर्व वर्णन सुरू आहे हे सज्जन लोकांचं किंवा संतांचं वर्णन सुरू आहे. तर आतापर्यंत आपण संतांचं वर्णन कसं ऐकलंय की एक गोष्ट आपण ऐकली की हे जे सर्व संत आहेत हे चालते बोलते कल्पतरू आहेत, चिंतामणीचं चालणारं गाव आहे, बोलणारं अमृताचा पूर्ण
सागर आहे असं यांचं भव्य त्यांचं वर्णन केलेलं आहे माऊलींनी. परंतु तुम्ही बघाल की जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे खूप सारं ज्ञान येतं किंवा खूप सारं एक्सपर्टीज येतं तेव्हा ते लोक फार उग्र होतात. मग लोकांना त्यांच्यासोबत जास्त बोलत नाही किंवा सगळ्यांच्या सोबत राहत नाही कारण ते त्यांना वाटतं की मी तर खूप मोठा एक्सपर्ट आहे. मग काय होतं की मग ते कशासारखं होतं की तुम्हाला दुरून बघता येईल अशी छान ती ज्योत आहे अग्नीची पण त्याच्या जवळ तुम्हाला काही जाता येत नाही. सूर्य खूप चांगला आहे पण तुम्ही त्या सूर्याकडे खूप वेळ बघू शकत नाही डायरेक्टली बरोबर. परंतु हे जे संत आहेत ते कसे आहेत चंद्रमेसारखे उत्तम शीतल आहेत पण चंद्रमावरती लांछन असतं डाग असतात ना. परंतु या संतांवरती कुठलाही डाग नसतो त्यांचं चरित्र एकदम निर्मळ असतं म्हणून चंद्रमे जे अलांछन. मग म्हटलंय मार्तंड जे तापहीन आणि जसा सूर्य हा दाहक असतो पण हे जे संत आहेत हे सूर्याप्रमाणेच तेजस्वी आहेत पण त्यांचा कोणालाही दाह होत नाही म्हणून मार्तंड जे तापहीन आणि ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतू. आणि असे जे सर्व सज्जन लोक आहेत ते सर्वांनाही सोयरे होऊ दे. मग आता काय होतं की खूप वेळेला लॉबी बनतात लॉबी की हा एक मित्रांचा ग्रुप एकमेकांना हेल्प करणार पण त्यांचं त्यांचं भलं होणार सगळ्यांना हेल्प नाही करणार ते लोक. पण इथे ते मार्तंड ऋषीचं एक उदाहरण कुठलं मार्तंड जे तापही ना मार्तंड ऋषी होता. नाही 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 मार्तंड ऋषींचं नाही आहे ते. मार्तंड म्हणजे इथे सूर्यच आहे. मार्तंड जे तापहीन म्हणून तापहीन असलेला सूर्य किंवा अग्नी हे त्याचा उतार. हे इथे माऊलींनी असा विरोधाभास दाखवलेला आहे एक शीतल आणि एक उष्ण. शीतल आहे तर त्याच्यावर डाग आहे उष्ण आहे तर त्याच्यावर खूप सारी गर्मी आहे हे त्याच्यामधले दोष आहेत. परंतु या दोन्ही तेजस्वी वस्तूंमध्ये दोष नसतील तर त्या काय बनतात तर सज्जन बनतात किंवा संत बनतात. आणि पुढे म्हटलंय त्यांच्या सर्वांनाही सोयरीत होऊ दे. आपल्याकडे सोयरीत हा शब्द तर खूप मोठा आहे मराठीमध्ये तर माऊलींनी स्पेशल शब्द यूज केलेला आहे मित्र नाही म्हटलाय सोयरे होऊ दे. म्हणून नातं जोडायचं तर कुठलं जोडायचं त्या संतांसोबत तर ते आपले सोयरे होऊ दे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे खूप छान उपमा इथे आपल्याला बघायला मिळते. मग पुढे आहे किंबहुना सर्व सुखी हे कोण म्हणणार आहे. मी बोलतो सर. हा बोला. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित. तर यात माऊलींनी ऍक्च्युली सुखाची कल्पना सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर मी विचार करत होती की अच्छा ह्याच्यात खरोखरच सर्व सुखी होणं शक्य आहे का. पण बहुतेक माऊलींनी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की एखाद्याला म्हणजे फॉर्म्युला असावा तो की सर्व सुखी होण्यासाठी काय करावं लागेल. आणि यात त्यांनी म्हणलेलं आहे की जर तुम्ही पसायदानात जसं वरती पूर्वीच्या ओव्यांमध्ये सांगितले काही शब्द नमूद करण्यासारखे जसे पियुष वाग्यज्ञ किंवा तोषावे सोक्ष मोक्ष जर यांना तुम्ही फॉलो केलं तर तो मार्ग किंबहुना तुम्हाला मिळू शकतो. किंबह आणि त्यात एक कीवर्ड असा त्यांनी सांगितलं की अखंडित. तर जर तुम्ही परमेश्वराची आदिपुरुखी जो परमेश्वर किंवा तुमचा ऑलमाइटी गॉड आहे त्याची तुम्ही अखंडित सेवा केली मन लावून सेवा केली किंवा करावी अशी इच्छा त्यांनी त्यांच्या गुरूंकडे मागितली आहे की जर एखाद्यानी अशी अखंडित सेवा केली तर तो होऊ. आणि याच्या पुढे त्यांनी हेही सांगितले की हे फक्त एका कुठल्या पृथ्वी तलावरती नाही पण तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग पृथ्वी पाताळ या सर्वांना सुखी होण्यासाठी जर त्यांनी हे फॉलो केलं तर फॉलो करावी अशी इच्छा त्यांनी त्यांच्या गुरूंकडे मागितलेली आहे. छान. तर इथे जसं आपण आता बघितलं की की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकही. आता इथे जसं मगाशी येतं त्यांनी म्हटलंय बघा जो जे वांछील तो ते लाहो. इथे मोठं वाक्य आहे की ज्याला जे हवंय त्याला ते मिळू दे. आणि त्याच्या आधी थोड्याशा कंडिशन्स पण सांगितल्या आहेत
की कंडिशन अप्लाइड आहे तिथे की जे लोक असं असं वागतील त्यांचं त्यांना जे वाटेल ते सगळं सहज होऊ द्या, पण आपल्या मनाला जे जे वाटतंय ते जर सहजपणे सर्व होत राहिलं तर मनुष्य सुखी होईलच की नाही का? आपण एरवी दुःखी का होतो की आपल्याला हवं होतं की आता आपलं शेतीमध्ये पेरलेलं आहे सगळं पाऊस व्हायला पाहिजे, म्हटल्याबरोबर पाऊस आला अरे वा छान, मग आपण म्हणू तसं होत राहिलं तर मनुष्य सुखी होतो. पण तसंच असं करता करताच जसं आता सचिनजींनी म्हटलं की सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी, या सर्वामुळे या सर्व आचरण केल्यामुळे तो मनुष्य अतिशय सुखी होईल आणि त्याला ते सुख मिळाल्यावर सुख मिळाल्यानंतर आपलं काम झालं आता भक्ती थांबवायची असं नाही. मग त्यांनी सांगितलं आहे की जो आदि पुरुष आहे त्या आदि पुरुषाची अखंड भक्ती आपल्याकडनं सुरू राहिली पाहिजे. भजी जो आदि पुरुषी अखंडित, म्हणून तुमच्याकडे दुःख येऊ किंवा सुख येऊ त्याची जी भक्ती सुरू आहे ती निरंतर सुरू असली पाहिजे. हा सुद्धा यामध्ये असलेला एक मेसेज. आणि आता पुढे आणि ग्रंथोपजीवी हा मला वाटतं कंचन कंचनताई इकडे होता. कंचनताई आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेची. आता या ह्याच्यात ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की ग्रंथोपजीवी जे म्हणजे ग्रंथ अर्थात भगवद्गीता, म्हणजे आता भगवद्गीतेवरच ही टीका आहे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली, तर त्यांच्या त्यांचे जे जीवन आहे तसेच असे लोक जे ग्रंथ जीवन असणे म्हणजे त्या ग्रंथामध्ये जे प्रत्येक श्लोक प्रत्येक शिकवण ज्याचा भाग असतो त्या तसं आपण त्या म्हणजे ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आपल्या आचरणात त्यांची शिकवण तंतोतंत नाही तर निदान काहीतरी पालन किंवा हो असं ज्ञानेश्वर माऊलींना वाटतं. भगवद्गीतेला जीवन बनवल्यावर सर्व श्रोत्यांनी दृष्ट व अदृष्ट अशा सर्व भोगांवर म्हणजे इच्छांवर विजय मिळवावा असे ज्ञानेश्वर माऊलींचं सांगणं आहे. मनुष्य जगतात अनेक लहान मोठ्या इच्छा आकांक्षा घेऊन जगतात, मग या इच्छा म्हणजेच काय तर सुखांच्या वेगवेगळ्या लालसा, श्रीमंती ऐशो आराम मान मरातब अशा अनेक इच्छा तो आणि ज्या इच्छा वाचना आहेत त्या न होता भौतिक विश्व कल्याणाची जी इच्छा आहे जे भगवत गीतेचं जे शिकवण आहे तर ती शिकवण श्रोत्यांनी अंगीकारावी आणि त्याप्रमाणे जगावं असं ज्ञानेश्वर माऊली सांगते. खूपच छान. तर आपण आता जसं आता कंचनताईकडनं ऐकलं की दृष्ट आणि अदृष्ट या दोन्ही गोष्टींवरती विजय मिळवायचा आहे. तर दृष्ट गोष्टी तर आपल्याला दिसतात की आपल्याकडे चांगलं येत असेल वाईट येत असेल त्यामुळे आपण अढळ राहायचं आहे. आणि अदृष्ट पण आहेत म्हणजे मनातले विचार संकल्प या सर्व गोष्टी त्यांचाही आपल्या मनावरती चुकीचा असर होऊ नये. म्हणून आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी इये म्हणजे अजून त्यांनी एक विशेषण पण दिलेलं आहे की जे लोक या ग्रंथाचं अनुसरण त्यांच्या आयुष्यात करतील ते विशेष लोक आहेत. आणि अशा विशेष लोकांनी काय करायचंय दृष्ट आणि अदृष्ट यावर विजय मिळवायचा आहे. बरोबर. मग आता पुढची ओवी म्हणजे येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. हो का? म्हणजेच काय झालं इथे की एक मिनिट म्हणजेच काय झालं इथे की आता माऊलींनी हे सर्व मागणं मागितलं, मग त्यावर जे निवृत्तीनाथ म्हणजे विश्वेश्वर त्या विश्वाचे राजे म्हणाले की पसायदानाचे दान तुला मिळेल.
त्यामुळे आनंद झाला, ज्ञानेश्वरांना आनंद झाला, सुख त्यांना झालं. येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला. तर सुरुवात जी त्यांनी केली, त्यांनी सुरुवात केली होती आता विश्वात्मके देवे पासून, आणि त्याच विश्वात्मक देवाने दिलेल्या त्या पसायदान नावाच्या त्या प्रसादावर पूर्ण ज्ञानेश्वरी थांबली. तर अशी ही छोटीशी 9 चरणांची ज्ञानेश्वरी आपल्याकडे वारसा म्हणून आपल्याकडे आहे. आणि यावर खूप साऱ्या ठिकाणी याच्यावर रिसर्च सुरू आहे. UK मध्ये काही युनिव्हर्सिटीज मध्ये ज्ञानेश्वरी वरती लोक PhD करतायत. भारतामध्ये तर आहेच, खूप सारे लोक PhD तिथे करतायत. आज मी तिथे गेलो होतो ऑल इंडिया रेडिओ मध्ये, तर त्यांचे जे पूर्ण बॉस आहे त्या पूर्ण ऑल इंडिया रेडिओ बँगलोरचे, तर त्यांच्यासोबत बसून मी एक चर्चा केली. त्यांच्यासोबत मी जवळपास अर्धा तास तरी बोलत होतो, आणि बोलण्याचे विषय पण अगदी असे वेगवेगळ्या विषयांवरती आमची चर्चा सुरू होती. तर सुरुवात झाली गुरुचरित्रापासून, कारण ते त्यांच्याकडे कन्नड भाषेमधलं गुरुचरित्र आहे आणि ते संकल्प करून सप्ताहामध्ये ते वाचन करतात. मग रामायण वरती बोलले, महाभारतावरती बोलले, मग त्यांना ज्ञानेश्वर पण माहिती आहेत, ज्ञानेश्वर महाराज, आणि या सर्व गोष्टींवरती त्यांचं बोलणं मग अशी सुरू होतं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचा ज्ञानेश्वरी ग्रंथ फार छान आहे. मी त्यांना सांगितलं मंगळवार आणि गुरुवारी आपलं सेशन असतं पण मराठीमध्ये असतं, तर त्यांना काही समजणार नाही, पण ते जॉईन करू शकतात त्यांची इच्छा असेल तर. पण ओव्हरऑल म्हणण्याचा अर्थ असा की हा जो आपला ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, हा खूप दूरवरपर्यंत पोचलेला आहे. त्याच्यामुळे आपण असं अजिबात समजू नये की हा फक्त महाराष्ट्रापर्यंतच सीमित आहे, किंवा ज्ञानेश्वर माऊली जे आहे ते फक्त मराठी लोकांपर्यंतच सीमित आहे. परंतु जसं आपण वाचू आणि जसं आपण याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करू, त्याचप्रमाणे या ग्रंथाबद्दलची माहिती अजून खूप साऱ्या लोकांना सुद्धा होईल. बरं, आता एकच फक्त मिनिट द्या, मला आपल्या या आत्ता मीटिंग नंतर एका ठिकाणी जायचं आहे. माझा फोन चार्जिंगला लावून परत येतो. 1 मिनिट. बरं, मग आता आपण आपल्या परत अध्यायाकडे परत जाऊयात. अध्याय 6 आत्मसंयम योग, आणि आपला 20 आणि 21 क्रमांकाचा श्लोक सुरू आहे. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया. तर कोण म्हणतील हे 2 श्लोक, आणि मग त्यावर तर आपण ओव्या बघूयात त्याच्यावरचे. मी म्हणू? हा म्हणा. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखमात्यन्तिकं यत्र बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं इतरश्चलति तत्त्वतः. ता अर्थ, जेव्हा योगाभ्यासाने सर्व बाजूनी आवरून धरलेले चित्त उपरतीस प्राप्त होते, आणि ज्यावेळी समाधीने अत्यंत शुद्ध झालेल्या अंतःकरणाने चैतन्य ज्योती स्वरूप परमात्म्यास पाहणारा स्वरूपात संतुष्ट होतो, ज्यावेळी जे अनंत केवळ बुद्धीनेच ग्रहण करणाऱ्या योग्य इंद्रियाचा विषय न होणारे सुख ते
तो अनुभवितो ज्यावेळी हा ज्ञानी आत्मस्वरूपात स्थित झाला असता त्या तत्वापासून च्युत होत नाही तेव्हा सिद्ध योगी योग सिद्धी होते. त्याच्यावरची ओळी वाचू. म्हणावणी आसनाची गाडी का जो आम्ही अभ्यासू सांगितला का तेणे होईल तरी हो का निरोधू यया एरवी तरी येणे योगे जई इंद्रिया विंदाण लागे तई चित्त भेटोरिगे आपण पेया परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण याते आपण देखे देखत खेवे ओळखे मणे तत्व हे मी तिये ओळखीची सरीसे सुखाची या साम्राज्यी बैसे मग आपण पा समरसे विरोनी जाय जया परते आणिक नाही जया ते इंद्रिये नेणती कही ते आपणची आपुल्या ठाई होऊनी ठाके. छान, धन्यवाद अशोकजी. बर, आता आपण अगदी श्लोक बघूयात. तर आता आपण एकदा मागे बघितलंय की यत्र आणि तत्र बरोबर अशी नेहमी जोडी असते, जिथे आणि तिथे. मग त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघाल की सगळ्या ठिकाणी यत्र 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 असा शब्द यूज केलेला आहे. कोणी? कृष्णन. तर यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया, म्हणजेच काय? यत्रो यत्रो परमते चित्तम, कि योग यत्र म्हणजे ज्या ठिकाणी परम चित्त निरुद्धम योग सेवया, म्हणजे चित्त जे आहे ते निरुद्ध झालेलं आहे, या सर्व वासनांमधून ते बाहेर निघालेलं आहे आणि त्याने योगाची सेवा करायला सुरुवात केली आहे. योगाची प्रॅक्टिस त्याची सुरू आहे. कोणाची? चित्ताची. यत्र चैवात्मनात्मानम यत्र च एव, म्हणून यत्र चैव आत्मन आत्मानम पश्यन आत्मानी तुष्यती. पश्यन म्हणजे बघितलं, आपला आत्मानी म्हणजे स्वतःला, आणि तुष्यती म्हणजे बघून त्याला छान वाटलं. तर स्वतः योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त जेव्हा विषयांपासून परावृत्त होते, जेव्हा आता हे पहिलं जेव्हा होतं, जेव्हा तो आपण आपल्या ठिकाणी आपल्या स्वरूपाला पाहून संतुष्ट होतो. मग पुढचा श्लोक आहे, सुखम आत्यंतिकम सुखम आत्यंतिकम यत बुद्धी ग्राह्यम अतींद्रियम. आता इथे सर्व अति 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 आहे, म्हणून अत्यंतिक सुख जे सुख सर्वोत्कृष्ट आहे, जे केवळ बुद्धीनेच जाणता येते, जे इंद्रियांना दिसत नाही व जे भोगीत असताना तो योगी आपल्या स्वरूपापासून ढळत नाही, या सुखाची इथे वर्णन केलेलं आहे या दोन श्लोकांमध्ये. कुठलं सुख? जेव्हा व्यक्तीचं चित्त हे आहे सर्व वासनांपासून बाहेर निघालंय, योगाची सेवा सुरू आहे आणि ही सेवा करताना त्यांना अढळ पदांनी मिळणारं सुख प्राप्त होतं. ते सुख इंद्रियांनी दिसत नाही, फक्त अनुभवानेच दिसत. मग आता इथे ओव्यांमध्ये सुरुवात माऊलींनी केली आहे आसनापासून. मागे पण आपण बघितलं होतं की जेव्हा योग अभ्यासाची सुरुवात केली ती पण आपण केली होती आसनापासून, वज्रासन. म्हणून म्हणवणी आसनाची या गाढिका, गाढिका म्हणजे बळकटपणा, म्हणजे तुमचं आसन स्ट्रॉंग असेल तर तो बेस आहे ना, या बेसवरच सगळं काही बिल्ड होणार आहे. म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेणे होईल तरी हो का निरोधू यया, म्हणजे काय? की म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून जो तुला आम्ही योग अभ्यास सांगितला त्या योगानेच झाला तर इंद्रियांचा निग्रह होईल. एरवी तरी येणे योगे जै इंद्रिया विंदाण लागे तई चित्त भेटो रिगे आपण पेया. एरवी काय होतं? एरवी योगामुळे इंद्रियांचे दमन जरी झाले तरी चित्त आत्म्याच्या भेटीला उतावीळ होते, म्हणजे आपल्या मनामध्येच ती इच्छा आता हळूहळू सुरुवात होते व्हायला. मग पुढे काय होतं? परतोनी पाठी मोरे ठाके. आता पाठी मोरे म्हणजे कुठे?
आपलं चित्त नेहमी बाहेर बाहेर बघणार असतं ना, बाहेर शोधतो इथे काय दिसतंय का, तिथे काय दिसतंय का, भगवंत कुठे बाहेर दिसतोय का, ते आता चित्त असं यू टर्न मारून आपल्या आत जाणार आहे, पाठीमोर होणार. बोलतो काय आले नाही तुम्ही आता म्हणून परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण किया ते आपण देखे. हा ठीक आहे. तिकडे ते काय झालं, ते बाथरूम मध्ये मागच्या बाजूला ते पत्रा लावायचं राहिलेलं आहे. आणि आपण आपण या ते आपण देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी, तिये ओळखी सरीसे सुखाची या साम्राज्यी बैसे, मग आपण पा समरसे विरवनी जाय. म्हणजे जेव्हा मन अंतर्मुख होतं तेव्हा आपण आपल्या स्वस्वरूपाला पाहतो आणि पाहताच स्वस्वरूपाची ओळख पटते, ते तत्व मीच आहे अशी जाणीव होते आणि त्या ओळखी बरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तिथे आत्म्याशी समरस होऊन चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो. तुम्हाला ती गोष्ट आठवत असेल त्या सिंहाच्या छोट्याशा पिल्लाची, मी एकदा सांगितलं होतं की सिंहाचं एक छोटस पिल्लू लहानपणी त्यांच्या कळपापासून दूर होत आणि ते जाऊन मेंढरांच्या कळपामध्ये घुसतं आणि तिथेच ते वाढायला सुरुवात करतं. त्याच्यामुळे त्यांच्या सोबतचे जे जे लोक होते ते सोबतचे सर्व लोक काय खातात, तर गवत खातात, तर आपणही गवत खायचंय. तर जेव्हा एका दिवशी सिंह त्यांच्या समोर येतो त्या पिल्लाच्या आणि त्या पिल्लाला सांगतो की बघ तू माझ्यासारखाच आहे, तरीही त्याला विश्वास पडत नाही. मग तो त्याला पाण्याजवळ घेऊन जातो आणि पाण्यात बघायला सांगतो, हे बघ मी आणि हे बघ तू कसं सेमच दिसतोय. मग त्याला विश्वास पडतो की अरे हो मी आणि हा आता सेमच आहे, म्हणजे मला आता सिंहापासून घाबरायची गरज नाही. मग काय झालं, तो सुखाच्या साम्राज्यावर बसला. कधी बसला, स्वतःची ओळख पटल्यावर बसला. मग त्याचप्रमाणे हा जो जीव आहे किंवा आपलं जे चित्त आहे, जेव्हा मन अंतर्मुख होतं आपण आपल्या स्वरूपाला पाहतो आणि पाहिल्याबरोबर स्वस्वरूपाची ओळख पटते आणि मग आपण सुखाच्या साम्राज्यावर बसतो आणि आत्म्याशी समरस होतो, मग ते जे चित्त नावाचा प्रकार असतो तो प्रकार सुद्धा तेव्हा नाही जाऊत. जया परते आणिक नाही, जया ते इंद्रिये नेणती काही, ते आपणची आपुलिया ठाई होऊनी ठाके. म्हणजे ज्याहून दुसरे काही नाही व ज्याचे इंद्रियाला केव्हाच ज्ञान होत नाही असे जे चैतन्य, ते मन स्वतःच स्वतःच्या ठिकाणी होऊन राहते. म्हणजे शेवटी उरतं काय, तर फक्त चैतन्य. आता समजा एखादा जर इलेक्ट्रिकल बल्ब असेल, आपण लाईट ऑफ केलेला आहे, तर मग तो बल्ब फक्त बल्ब सगळाच आहे, त्याच्यात काही बाहेर येत नाहीये. पण तुम्ही लाईट ऑन केला की त्यातनं ती इलेक्ट्रिसिटी वाहायला लागली, त्यातनं एकदम प्रकाश पडायला लागतो. पण त्या बल्बला त्या प्रकाशाची जाणीव नसते की माझ्यातनं प्रकाश काय येतोय, त्या इलेक्ट्रिक करंटमुळे येतोय. बरोबर. मग जेव्हा तुमची ही आत्मस्थिती होईल त्यावेळी ना बल्ब उरेल ना त्यातली फॉइल, उरेल फक्त करंट. म्हणजेच उरेल काय आपल्यामध्ये, तर चैतन्य. जेव्हा तुम्ही ही स्थिती तुमची होईल 21 आणि 20 व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे, मग काय उरेल, तर फक्त चैतन्य. तर आता पुढचा श्लोक घेऊयात, 22 आणि 23 क्रमांकाचा. जे कोणी घेतील ते दोन्ही श्लोक एकत्र घ्या. यम लब्ध्वा चापरम लाभम, आय तू म्हणते का? हा एक मिनिट, थांबतो, म्यूट वर आहे. एक मिनिट, अनम्यूट केलं ना. हा आता येतो आवाज, येतो आवाज, येतो. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तत यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापी विचारते. आणि जे आत्मलाभाला प्राप्त होऊन दुसऱ्या लाभाला त्याहून अधिक मानत नाही, ज्या आत्मस्वरूपात स्थित झालेला हा फार मोठ्या दुःखाने मोठ्या दुःखाकडून चंचल केल्या जात नाही. मग मेरू पासो निथोरे देह दुःखाचे आणि डोंगरे
दाटी झोपा पीड भरे चित्त न दटे, मग अशी स्थिती झाल्यावर मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या भाराने हा देह दडपला असता त्याच्या मनाला दुःख होत नाही का? शस्त्रेवरी तोडी लिया देह अग्निमाजी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवो ची नये। किंवा शस्त्राने जरी देह तोडला किंवा अग्नि तरी महासुखात निमग्न झाले त्याचे मन जागृत होत नाही। ऐसे आपण पा रिगोनी ठाये मग देहाची वासून पाहे, आणि कची सुख होऊन जाये म्हणून विसरे। त्याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो आणि असे अनिर्वाच्य ब्रह्मसुख प्राप्त झाल्यामुळे इतर गोष्टींचा त्याला विसर पडतो। तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञेतम स निश्चयेन योक्तव्यो योनिर्विण चेतसः। त्या दुःख वियोगाला योग संज्ञित योग ही संज्ञा ज्याला प्राप्त झाली आहे असे जाणावे, तो योग निश्चयाने अखिन्न चित्ताने करावा। जया सुखाची गोडी मन आरतीची सेची सोडी, संसाराची तोडी गुंतले जे योगा बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी। ते अभ्यासिले नियोगी सावयव देखावे लागे, देखले तरी अंगे होई जे लगा। चला छान उत्तम छान म्हटले श्लोक आणि ओवी सुद्धा। तर या दोन्ही श्लोक आणि त्याच्या ओव्या वाचताना मला काय आठवत होतं माहितीये का? कोण आठवत होत? मला आठवत होता भक्त प्रल्हाद। असं वाटत होतं की हे भक्त प्रल्हादाच वर्णन इथे केलेलं आहे या दोन्ही श्लोकांमध्ये। यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते। म्हणजेच काय की ते सुख प्राप्त झाले असता तो योग जो योगी त्याहून दुसरा कोणताही अधिक लाभ मानत नाही, आणि कसलेही महादुःख प्राप्त झाले तरीही त्याचे चित्त स्वरूपानंद सुखापासून चळत नाही। तर कुठल्याही व्यक्तीचं जे ट्रान्सफॉर्मेशन असतं किंवा त्यांचं जे पूर्ण रूपरेखा बदलणं ज्याला म्हणतात, ते दोन लेवलला होतं। एक असतं आंतरिक आणि एक असतं बाह्य। एखादा व्यक्ती जो अंधाराला खूप घाबरत होता पण त्यांनी आता जिमला जायला सुरुवात केली, 2 महिने जिम केल्यानंतर त्याची बॉडी तर बनली एकदम भीम सारखी, पण अंधाराला मात्र अजूनही घाबरतो, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन पूर्णतः झालेलं नाही। हा बाहेरून मात्र तो स्ट्रॉंग झालेला आहे। परंतु हा जो योगी आहे त्यांचं कसं सांगितलंय की आधीच्या श्लोकांमध्ये सांगितलं ते होतं काय म्हणतात त्याला आंतरिक, त्यांचं सगळं चेंज कसा झाला की त्याला आतून इतकं सुख प्राप्त झालंय त्या योग्याला त्या सिद्धीपर्यंत किंवा त्या योगाच्या त्या स्थितीपर्यंत पोचलेलं असल्यामुळे की काहीही झालं तरी तो त्या आत्मसुखाच्या साम्राज्यावरनं काही तो हलत नाही। मग आता यांचं पुढे काय होतं, बाहेरच्या जगामध्ये यांचं काय होतं की मग त्यांना बाहेरच्या जगामध्ये सुख प्राप्त झालं। जसं आता तो प्रल्हाद होता तर तसा राजकुमार, खूप मोठ्या राजाचा मुलगा। कुठल्या कुठल्या राजाचा मुलगा? हिरण्यकश्यप। बरोबर, हिरण्यकश्यप तसा होता असुर कुळामध्ये, पण तरीही असुर कुळामध्ये त्यांचा राजाच होता ना तो हिरण्यकश्यप। म्हणजे बाह्य रूपाने बघितलं त्याला काही सुखाची कमी नव्हती, तो त्यांच्या घरी एकदम छान राहत होता। पण जेव्हा जेव्हा तो नाव घ्यायचा भगवंताचं तेव्हा तेव्हा मात्र त्याच्या डॅडी त्याच्यावर चिडायचे। त्यांच्या डॅडींचं चिडणं म्हणजे नेक्स्ट लेवलचं चिडणं, डायरेक्ट दरीतनं खाली फेकण्याला एक चिडणं आणि उकळ त्या तेलात टाकण्याला एक चिडणं किंवा एक पूर्ण चिता पेटवून त्याच्यामध्ये ठेवण्याला एक चिडणं, तर हे किती चिडावं माणसाने। तर असा होता तो हिरण्यकश्यप। परंतु त्यांनी काय सांगितलंय की सुख ते सुख म्हणजे कुठलं, प्रल्हादासाठी सुख कुठलं होतं की नारायणाचं नाव त्यांनी घेतलं की त्यांना जे सुख मिळतं ते सुख प्राप्त झालं असता जो योगी त्याहून दुसरा कोणताही अधिक लाभ मानत नाही आणि कुठलेही महादुःख प्राप्त झालं तरीही त्याचे चित्त स्वरूपानंद सुखापासून चळत नाही, म्हणजेच अचल
बरोबर अचल सांगा चला कल्प तरुणचे आरव बघितलं मगाशी आपण एक चल हे अचल तर हे अचल अचल रूपाने त्याच्या मनामध्ये हे सुख नेहमी आहे मग त्याच्यामुळे पुढे काय होत आहे मग मेरू पासून थोरे आता मेरू म्हणजे काय झालं पर्वत की त्याला पर्वताप्रमाणे त्याहूनही मोठ दुःख त्यांना मिळालं थोर म्हणजे मोठ म्हणून मेरू पासूनही थोरे देह दुःखाचे नि डोंगरे किंवा मेरू पर्वतापेक्षा सुद्धा मोठ दुःख त्याच्या शरीरावर कोसळलं किंवा दाटी जो पा पडी भरे चित्त न दटे किंवाच काय होत तरी त्याच्या भाराने त्याचे चित्त दडपले जात नाही म्हणजे त्यांच्या शरीरावर कितीही व्याधी आली कुठलाही रोग झाला किंवा शारीरिक कुठली हानी झाली तरीही त्याचं मन मात्र काही ढळत नाही कोणासारखं प्रल्हादासारखं ता शस्त्रे वरी तोडी लिया देह अग्नि माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये चेवोची नये म्हणजे जाग होत नाही सेम कोणासारखं प्रल्हादासारखं की ती होलिका त्याला घेऊन बसली आगेमध्ये पण त्याचं चित्त मात्र काही ढळलेलं नाही बरोबर ऐसे आपण भार आपण पा रिगोनी ठाये मग देहाची वासू न पाहे आणि कची सुख होऊन जाये म्हणून विसरे मग याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवणही विसरतो आणि अशा अनिर्वाच्य सुखामुळे त्याला सर्वांचा विसर पडलेला असतो की ज्याच्या आतमध्ये जे आता अंतर्मुख होणं म्हणजे काय की समजा आपण डोळे बंद केले आणि आता मी इमॅजिन करतोय की मी या रूम मधनं बाहेर निघालो हॉलमध्ये गेलो लिफ्ट मध्ये गेलो खाली गेलो गाडीत बसलो आणि बाहेर गेलो मग आता हे अंतर्मुख झालं का माझं चित्त नाही भले डोळे बंद आहे पण मी अजून बहिर्मुखच आहे कारण चित्त बाहेर सगळीकडे फिरतंय परंतु डोळे बंद करून मी आता जर अंतर्मुख झालो तर मग आपण बाहेर निघून परत युटर्न घेऊन आपल्याच आत जायचं आहे आणि आपल्या आत असलेल्या हरीचा शोध घ्यायचा आहे मग असं जेव्हा आपण करू त्यावेळी मग देहाची वासू न पाहे की देहामध्ये काय सुरू आहे त्याला काही कळत मग त्यावर का पुढला श्लोक 23वा श्लोक तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम म्हणजे त्या दुःख नसलेल्या सुखाला योग असे नाव आहे दुःख नसलेल्या सुखाला म्हणजे हे एका प्रकारचं सुख झालं दुःख नसलेलं सुख आणि दुसऱ्या प्रकारचं सुख कुठलं असतं दुःख असलेलं सुख बरोबर म्हणजे आपल्याला आता आपण झोपतोय आणि एकदम छान वाटतंय पण तुम्ही जर लिमिट पेक्षा जास्त झोपलं तर दुःख होणार आहे खाण्यासाठी सुद्धा तेच बघण्यासाठी सुद्धा तेच वाचण्यासाठी सुद्धा तेच पण त्या सुखाला काहीतरी लिमिट आहे परंतु हे जे आत्मसुख आहे याला कुठेही लिमिट नाही म्हणून हे दुःख नसलेलं सुख आहे म्हणून जया सुखाची या गोडी मन नाही सॉरी बरोबर जया सुखाची या गोडी मनी आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतलेजे पण ही ओवी झाली हा जो अर्थ होता हा श्लोकाचा अर्थ होता की त्या दुःख नसलेल्या सुखाला योग असे नाव आहे जर आपण आता सगळ्यांना डेफिनेशन करायला फार आवडतात ना की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ योगा अकॉर्डिंग टू भगवद्गीता शो देम दिस स्पेसिफिक श्लोक 6वा अध्याय 23वा श्लोक दॅट इज द डेफिनेशन ऑफ योगा की दुःख नसलेलं सुख म्हणजे योग म्हणून निश्चयाने आणि उत्साहाने योग मार्गाचे आचरण करावे करायचं आहे म्हणून करायचं नाही गुरुंनी फक्त सांगितलंय म्हणून सुद्धा करायचं नाही किंवा योगाच्या मी क्लासला आता पैसे भरलेले आहेत रोज जायचंच आहे म्हणून पण नाही दोन क्वालिटी कुठल्या आहेत एक पहिलं आहे निश्चय की मनाचा निश्चय महत्वाचा आहे की मी हे करणारच
करून बघू पण नाही, निश्चय म्हणजे निश्चय करणारच म्हणून पहिलं सांगितलंय निश्चय, आणि दुसरं उत्साह। उत्साह असला की मग मनुष्य खूप स्पीडने काम करू शकतो। म्हणून तुम्ही बघाल की रामायणामध्ये जेव्हा सुंदरकांड मध्ये जेव्हा हनुमंत लंकेसाठी उडी मारणार असतो त्यावेळी त्यावेळी गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमंताचं वर्णन करताना हेच दोन शब्द वापरलाय, निश्चय आणि उत्साह। प्रसन्न मनाने त्यांनी उडी मारलेली आहे की आता मी हे छान पैकी काम पूर्ण करून येणार आहे, आणि कॉन्फिडन्स इतका की त्यांच्या सोबतचे जे सर्व वानर होते त्यांना म्हटलंय की मी जातो आणि काम पूर्ण करून परत येतो, तुम्ही घरी जाऊ नका, माझी वाट बघा, म्हणजे मी जेव्हा परत येईन तेव्हा आपण सर्वजण एकत्र जाऊन रघुरायांना सांगू की आपण कसं यश मिळवलं ते। म्हणजे मनामध्ये उत्साह होता आणि विश्वास पण होता की हे काम पूर्ण होणारच आहे। म्हणजे असं ते असतात ना इंग्लिशमध्ये वर्ड आहे डॅबल, किंवा मराठीत म्हण आहे पाण्यात पाय ओला करून बघणे, तसं नाही, ठरवलं की मग मारली उडी अशा टाईपमध्ये। मग आता याच्यावरती माऊलींच्या ओव्या बघूयात। जया सुखाची या गोडी, मन आरतीची सेची सोडी, संसाराची या तोंडी गुंतले जे। मग संसाराची चटक शब्द छान वापरलाय, संसाराची चटक लागलेल्या संसारात गुंतलेल्या मनाला या सुखाच्या गोडीमुळे आता विषयांचे स्मरण देखील होत नाही। म्हणजे हा जो पूर्ण एक हा जो पूर्ण संस्कार आहे हा फक्त शारीरिक लेवलला नाही तर मानसिक लेवलला आहे, मनावरती केलेला हा संस्कार आहे हळूहळू, त्यामुळे मनावरती असा संस्कार झाल्यामुळे मनाला या संसाराची आठवण सुद्धा होणार नाही। जे योगाची बरव संतोषाची राणीव, राणीव म्हणजे राज्य, संतोषाची राणीव आणि ज्ञानाची जाणीव जया लागी। म्हणजे जे योगाची शोभा संतोषाचं राज्य आणि ज्याच्या करता ज्ञानाची आवश्यकता आहे असं काय, ते अभ्यासिलेनी योगे स अवयव देखावे लागे, देखिले तरी अंगे होई जेलगा। ते ब्रह्मसुख योग अभ्यासाने मूर्तिमंत दिसू लागतं आणि दिसू लागताच ते पाहणारा तद्रूप होतो, म्हणजे ब्रह्मस्वरूप होतो। तर आता आपले गेले काही श्लोक पटापट एकदम पुढे गेले आहेत, आणि ज्या ज्या वेळी आपण इतक्या पटापट पुढे चालतो ना मला तेव्हा थोडीशी भीती वाटते। भीती काय वाटते की आपण पटपट पटपट गेलो तसंही सशासारखे, पण मागचं विसरायला नको म्हणून आपण काय करणार आहोत, पटकन गेल्या 4 ते 5 श्लोकांचा फक्त अर्थ, मी एका मागोमाग फक्त अर्थ म्हणतो म्हणजे त्याची लिंक लागेल। सुरुवात करतो आहे मी 14व्या श्लोकापासून, तुमच्याकडे पण ज्ञानेश्वरी आहेच म्हणून तुम्ही 14व्या श्लोकापासून वाचनाची सुरुवात करा माझ्यासोबत, फक्त श्लोकांचा अर्थ। 14वा श्लोक, योग्याने प्रसन्न अंतःकरणाने निर्भय होऊन ब्रह्मचर्य व्रत आचरावे आणि मनाचे संयमन करून माझे चिंतन करीत मत परायण होऊन राहावे। मग पुढे सांगितलंय अशा प्रकारे सदैव आपले अंतःकरण समाधीच्या ठिकाणी लावून मनाचा निग्रह करणाऱ्या योग्याला मोक्ष हे जिचे परम फल आहे अशा माझ्या स्वरूपी असणारी शांती प्राप्त होते। अर्जुना, जो अति खाणारा अथवा अगदीच न खाणारा, अतिशय झोप घेणारा अथवा मुळीच न झोपणारा असा जो असेल त्याला योग प्राप्त होत नाही। ज्याचे खाणे हिंडणे परिमित आहे, जो सर्व कर्म मापून करतो, ज्याची झोप आणि जागृती प्रमाणशीर आहे, त्याच्या जीवनात या योगाने संसार दुःखाचा नाश होतो। जेव्हा योगाने नियमन केलेले चित्त आत्म्याच्या ठिकाणी लय पावते तेव्हा साधक सर्व विषयांविषयी निरीच्छ होतो, तेव्हा त्याला योग सिद्ध झाला असे म्हणतात। जशी निवारात ठेवलेल्या दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा चित्ताचे नियमन केलेल्या व आत्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्या योगी मनुष्याला लागू पडते। हा 19वा श्लोक।
योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त जेव्हा विषयांपासून परावृत्त होते तेव्हा तो आपण आपल्याच ठिकाणी आपल्या स्वरूपाला पाहून संतुष्ट होतो. जे सुख सर्वोत्कृष्ट आहे आणि जे केवळ बुद्धीनेच जाणता येते ते आणि जे सुख इंद्रियांना दिसत नाही आणि जे सुख भोगत असताना तो योगी आपल्या स्वरूपापासून कधीही ढळत नाही ते सुख प्राप्त झाले असता जो योगी त्याहून दुसरा कोणताही अधिक लाभ मानत नाही आणि कसलेही महादुःख प्राप्त झाले तरी त्याचे चित्त स्वरूपानंद सुखापासून चळत नाही त्या दुःख नसलेल्या सुखाला योग असे नाव आहे. म्हणून निश्चयाने आणि उत्साहाने योग मार्गाचे आचरण करावे असा आहे 23वा श्लोक. संकल्पापासून आता 24वा श्लोक आपण अजून घेतलेला नाही तर आता मला वाटतं आपण इथेच थांबू आज कारण इट्स ऑलरेडी 8 o'clock म्हणजे आपलं अर्धवट होणार नाही. पण समरी सगळ्यांना कळली 14 पासून 23 पर्यंत 9 श्लोकांची समरी आपण बघितली आता की भगवंतांनी कृष्णाला कसं सांगितलंय. चला मग म्हणूयात पसायदान. आता सर्वांनी मनातल्या मनात अर्थ आठवून म्हणायचंय ते महत्वाचं. पसायदान असो रामरक्षा असो हनुमान चालीसा असो जे काही म्हणाल ते अर्थ आठवून म्हणा त्याचं फळ तुम्हाला दुप्पट तिप्पट मिळेल अर्थ कळल्यामुळे. चला आता विश्वाषावे पसायदान हे जेखळकटी सांडो तयाडो भूता परस्परे पडो मित्र जीवाचे मित्राचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्ये वर्षत सकळ मंगळी ईश्वर मांदियाळी मंडळी आरव गाव बोलते अर्णव पीयुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्दंडेतापहीन ते सदा सज्जन सूयरे हो दो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टाजी विश्वेश्वरावो हाऊलदान पसावो येणीवरे ज्ञान देवो ज्ञानदेवो सुखिया झाला ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय श्री कृष्णार्पणमस्तु. चला मग आता गुरुवारी परत आपला अभ्यास सुरू ठेवू. पालखीमुळे मी आता नाहीये ऑगस्ट महिन्यापर्यंत.
हो का? बरं बरं बरं. आधीला जाणार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यावेळेला. नक्की नक्की. वासुदेवजी पण तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे, आता पालखीमध्ये तुम्हाला जर कोणी भेटले की ज्यांना ज्ञानेश्वरी शिकण्यामध्ये उत्सुकता आहे त्यांना आपल्या उपक्रमाबद्दल नक्की सांगा. हो चालेल, माझा नंबर दिला तरी चालेल, मी त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना ऍड करून घेतो. चालेल, ठीक आहे. हो सर, मी सुद्धा यावेळेस त्या आय टी दिंडी वाल्यांबरोबर जाण्याचा प्रयत्न करतोय. हो का? त्यांच्यातर्फे पास करेल नक्की संदेश. बर बर, गुड गुड. आपल्या ग्रुप वरती शेअर करत राहा काय काय चाललंय ते. चला चला, ओके, उत्तम. चला मग परत भेटूयात गुरुवारी. काळजी घ्या. जय श्रीराम. ठीक.